कैसे रखने पाओगे। टाइट पकड़ रहे हैं। हां चाय वाला ना जाओ अपने आए बस। यीशु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संपूर्ण महाराष्ट्रभर घे भरारी नावाची एक संकल्पना सुरू आहे आणि घे भरारी आंदोलनांतर्गत शहरातील ज्या काही मुख्य समस्या असतील त्या जनतेसमोर आणणे प्रशासनासमोर मांडणे या उपक्रमातून जळगाव शहरातील रस्ता हा प्रमुख मुद्दा आहे। शहरातले पूर्ण 5-6 किलोमीटरचे रस्ते अगदी रस्त्यांमध्ये खड्डे आहे का खड्ड्यांमध्ये रस्ते याची शोध मोहीम हाच एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही जनजागृती अभियान माझा रस्ता आणि माझा प्रभाग जर आपल्या मूलभूत हक्काकरता लोक जनते रस्त्यावर येणार नसतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जळगावकर जनतेला जागृत करत आहे आणि शोकांतिका या गोष्टीची अतिशय महत्त्वाची आहे की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन वजनदार मंत्री आहेत त्याच्यामध्ये पालकमंत्री वजनदार आहेत आणि एक संकटमोचक मंत्री म्हणून आहेत। संकटमोचक मंत्री आणि पालकमंत्री वजनदार असून सुद्धा जळगाव जिल्ह्याचं ठिकाण असून जर या रस्त्यांची एवढी शोकांतिका असेल तर यांना वजनदार मंत्री किंवा संकटमोचक मंत्री का म्हणू म्हणावं अशी एक आमची धारणा झालेली आहे आणि त्याकरता म्हणून जळगावकर जनतेला जागृत करण्याकरता प्रत्येक प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणाहून लोकांचं आम्हाला आज बोलवणं येईल त्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन आज सर आम्ही हे केलं उद्या आम्ही त्या रस्त्यांवरचे दगडं वेचण्याचं आंदोलन करू। वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जळगावकर जनता किती त्रस्त आहे हे संपूर्ण जगासमोर आणू की हे जळगाव 1500 कोटीची महापालिका आहे 1500 कोटीचा अर्थसंकल्प या ठिकाणी होतो 200 कोटीचे रस्ते 100 कोटीचे रस्ते हे फक्त कागदावर असतात। मंत्री महोदयांना आम्ही सांगू इच्छितो की आपली ही जी शोकांतिका आहे आमची ही तुमच्यासमोर आम्ही मांडतो की तुम्ही वजनदार मंत्री याला इकडे घेऊन गेले तिकडे गुवाहाटीला घेऊन गेले तिकडे घेऊन गेले अहो जळगावकर जनतेला इथे सुख निर्माण करून द्या। जर तुमच्याकडे एवढं महत्त्वाचं पद असेल तुमच्याकडे संकटमोचक हे जर का पद असेल तर निश्चित तुम्ही जळगावकरांना न्याय द्यावा ही आमची त्यांना आग्रहाची विनंती आहे।